करमाळा विधानसभा निवडणुकीत वेळेस गडी बदलण्याची सवय असून मी करमाळा आमदारकीच्या दर्शन रांगेमध्ये उभा आहे असं संजय शिंदे यांनी म्हटलंय. आमदारांपेक्षा जास्त विकास निधी मी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून करमाळा तालुक्याच्या विकासासाठी दिलाय असं त्यांनी यावेळी बोलताना म्हटलंय. सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यावेळी म्हणाले की गत 2014 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत माझा 1900 मताने पराभव झाला होता. त्यावेळी मी करमाळ्यात उमेदवार नवखा होतो. माझे कोणतेही काम नव्हते, पण गेल्या 4.5 वर्षात आपण करमाळा तालुक्यातील मतदारांच्या सतत संपर्कात आहे असे ते म्हणाले. जसं विधानसभेच्या निवडणुकीला तर विधानसभा काय अनेक ठिकाणी गेल्या. आपण माढा तालुक्यातल्या 5-6 विधानसभा आमच्या आदरणीय दादांच्या निवडणुकीच्या आधी विनायकराव बापूंच्या दोन्ही निवडणुका सुद्धा मी तिथल्या या सगळ्या प्रक्रियेमध्ये होतो. आणि माझा समज होता की आपल्याला फार राजकारणातलं कळत. आणि ज्यावेळेस खऱ्या अर्थाने मी करमाळे विधानसभेची निवडणूक लढवायला आलो आणि मग मला कळायला लागलं की राजकारणाच्या पद्धती आपण समजतो त्याच्या पुढच्या सुद्धा असतात. आणि त्याचा पहिला झटका मला काय बसला असेल तर मी इथून विधानसभा लढवतोय असं कळल्यावर संजय शिंदे नावाची माणसं ओळखायला चालू. मलाही कळलं ना की बाबा कोणतरी येऊन सांगायचं त्या संजय शिंदेची कागद काढायला सांगितली असते, दुसरं कोणतरी येऊन सांगायचं तिकडच्या संजय शिंदेची कागद काढायला सांगितली. मलाही कळलं ना मी म्हणलं शेवटी लोक काही एवढे स्वतःचे 18-18 मत आणते आणि मग आता विधानसभेने 1-1 सुद्धा मत आणायला काय फरक पडतोय. मला स्वतःला वाटलं होतं की बाबा असं काही होऊ शकणार नाही आणि बघितलं मी तर 7 माणसं संजय शिंदे नावाची उभा केली. आणि मग म्हणलं इथं जरा राजकारण सावधपणे आपल्याला करायला त्या पुन्हा चिन्हाचा विषय सुरू झाला. मी म्हणलं जाऊ द्या जाणार काय संजय शिंदे नावावर मी सगळीच मत काय खाणार नाही. आणि चिन्हाच्या मंडळामध्ये मी सिटी चिन्ह घेतोय म्हणल्यावर एक जणांनी लगेच कुकरचं चिन्ह घेतलं. माझं त्या मशीनवरती 7 नंबरला नाव. 8 संजय शिंदेनं लगेच कुकरचं चिन्ह मागितलं की 8 नंबरला कुकर. आणि ते चिन्ह असं साम्य झालं की कुकर त्या शेतीलाही असा दादा आणि त्या कुकरलाही वरच्या बाजून असा दादा. तुम्ही निवडणुकीचं चित्र बघितलं असेल की नारायण आबाल साधारणतः माझ्या माहितीप्रमाणे 7,456 अशी काहीतरी मतं पडली. 256 मताने रश्मी बागल मागे राहिल्या आणि 1 नंबरच्या नारायण आबाच्या माझ्या मतात मला वाटतं 1921 मताचा फरक पडला. 21 मताचा फरक पडला ते सगळा कुकर न बोलते. यावेळी सुजित बागल, विजय ननावरे, गणेश खरे पाटील यांची भाषणे झाली.